तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एका चिमुकलीनं महाराष्ट्रातील तमाम प्रश्न मांडलेले आहेत. अनघा डांबरे असं या चिमुकल्या मुलीचं नाव आहे. यावेळेला फडणवीसांनी या चिमुकल्या मुलीचं सगळं ऐकून घेतलं. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचा देव बाप्पा आहे आणि तो तर तुमच्यावर खूपच प्रसन्न आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे एक प्रॉब्लेम घेऊन आलो. काय नाही हो, प्राईम मिनिस्टर मोदीजी आहेत, तर आता आमचं चांगलंच पाठ झालंय. अगदी झोपेतून जरी उठवलं तरी आम्ही सांगू शकतो, बरोबर ना? यस. अहो, पण चीफ मिनिस्टर म्हणून आधी तुमचं नाव आम्ही चांगलंच पाठ केलं होतं ना. अचानक ते ठाकरे साहेब कसे आले? मागच्या वर्षी तर मी शिंदे साहेबांना पण भेटून आली आणि आता मध्येच टीव्हीवर दाखवतात की अजित दादा चीफ मिनिस्टर होणार आहेत. आरक्षण, मेट्रो, हायवे असे मोठे मोठे विषय तुम्ही अगदी हसत हसत सॉल्व करतात. माझ्याकडे पण बघा ना जरा. आम्हा लहान मुलांना निदान 5 वर्ष एकच नाव पाठ करायला लागेल असं काहीतरी करा ना. Yes. आणि मोदीजींनी तुम्हाला जपानला पाठवले होते ना, महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट साठी तुम्ही नक्कीच काहीतरी आणले असाल, त्यात काही शंकाच नाही. पण आमच्या दीदीने तुमची एवढी वेलकम केलं, उभारणी केली, तिच्यासाठी तुम्ही जपान वरून आल्यावर आणलं की नाही? ओके ओके, तुम्ही एवढी छान छान उत्तर देतात आणि लोकांना खुश करतात त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचे चाणक्य म्हणतात.